काय नाव तुमच्या मॅडमचं? अश्विनी शिंदे. काय काय केलं? आम्ही पहिले शेंगदाणे घेतले एक वाटी, त्याला भाजून घेतले. भाजून घेतलं झाल्यावर त्याला म्हणजे प्लेटीत काढलं, मग ते थंड झालं, त्याचे साल काढली, त्याचे दोन भाग झाले. ते दोन भाग झाले ते भाजून ठेवले. मग परत ऑन म्हणजे गॅस ऑन केला होता, मग त्याच्यावर इंडक्शनवर कढाई ठेवली, त्याच्यावर आम्ही गूळ टाकला एक वाटी गूळ. मग तो गूळ टाकला त्याच्यात, मग त्याला पाक केला, मग त्याच्यात एक चमचा तूप टाकलं, एक चमचा तूप टाकलं. मग ते त्याच्यावर ते झालं का नाही ते बघण्यासाठी आम्ही वाटीत पाणी घेतलं होतं. त्या पाणीमध्ये आम्ही ना एक थेंब त्याचा टाकला, त्याच्यात बघितलं ते झालं नव्हतं. मग परत आम्ही त्याला कुक केलं, त्याला गोळी बंद पाक तयार केलं. मग त्याच्यात आम्ही हे शेंगदाणे भाजलेले होते ते आम्ही त्याच्यात टाकले, हलवून घेतले पोलपटावर. ते मग ते मिक्स करून घेतले चांगलं. मग त्याला पोलपट होता, पोलपटावर तूप लावलं होतं. तूपला मग त्याच्यावर ते टाकलं त्या पोलपटावरती, आणि त्या बेलण्याला पण तूप लावून घेतलं. मग त्याने असं त्याला आकार दिला, म्हणजे अशी पोळी लागली केलं. मग नंतर त्याच्यावर ना त्याला म्हणजे शेप दिला, असं कटिंग केली. मग नंतर त्याला थंड हो 5 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवलं. मग नंतर मॅम कापून काढून. अरे वा, मग काय तयार झालं? चिक्की. कशाची चिक्की? शेंगदाण्याची चिक्की. काय हो, काय म्हणजे फरक काय पडतो खाल्ल्याने? चिक्की खाल्ल्याने काय होतं? शेंगदाणे खाल्ल्याने काय होतं? चांगलं असतं. काय काय मिळतं आपल्या शरीरात? अजून चांगलं रक्त वाढतं, अजून कॅल्शियम मिळतं त्याच्याने. सगळ्या गोष्टी शेंगदाण्यापासून मिळतात. मग शेंगदाणे कसे आहेत आपल्या शरीरासाठी? पोषक आहेत आणि पौष्टिक आहेत. चला टाळे वाजा सगळेजण.